शराब अड्डे पर पुलिस ने छापा मारा, माँ बेटों को शराब बेचते हुए रंगे हाथों पकड़ा गया है। कार्रवाई सकरदरा पुलिस ने की है। प्रकरण दर्ज कर आरोपियों के कब्जे से देशी व महुआ शराब जब्त की गई है। आरोपी शराब विक्रेता छायाबाई प्रकाश खानकुरे और उसके बेटे आकाश व प्रकाश सभी रानी भोसले नगर निवासी है। सकरदरा थाने का दल परिसर में गश्त लगा रहा था, उस दौरान उन्हें गुप्त जानकारी मिली कि छायाबाई और उसके बेटे घर से शराब अड्डा संचालित कर रहे हैं, जिससे शराब पीने वाले ग्राहकों से आस पड़ोस के लोगों को परेशानी का सामना करना पड़ता है। पुलिस जब छापा मारने पहुंची तो पुलिस को देखकर ग्राहक भाग निकले। तलाशी के दौरान पुलिस ने देशी व महुआ शराब का जखीरा व अन्य कुल 71,000 रुपए का माल जब्त किया है। आम्ही 2 ऑक्टोबरच्या दिवशी बंदीचा दिवस होता, त्या दिवशी गांधी जयंती असल्यामुळे दारूचा बंदीचा ऑर्डर राहत्या कलेक्टर साहेबांकडनं, त्या दरम्यानमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत होतो। तो अचानक आम्हाला गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की राणी भोसले नगर येथे अवैध व्यवसाय दारूचा चालू आहे म्हणून अशी गुप्त माहिती मिळाली आम्हाला। त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आमचे डीबी पथकसह आम्ही पेट्रोलिंग दरम्यान तिथेच गेलो। तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे सापड रचला आणि तिथे सापड रचून आतमध्ये गेल्यानंतर आम्ही सोबत लेडीज पण स्टॉप होता आमच्यासोबत, आणि आमचे पिसा सावरकर साहेब होते, सिंग साहेब होते, आणि आमचे डीबीचे कर्मचारी अनंत मेजर होते आणि दीपक आणि अजित डावर वगैरे चालत सर्व आम्ही सगळं गेलो। त्यानंतर आम्ही जेव्हा तिथे त्या घरी चेक केलं असता तिथे ते छायाबाई प्रकाश खानकुरे ही बाई अंदाजे वयाचं 60 वर्ष असेल, ही दारूचा व्यवसाय करताना मिळून आली। तिच्यासोबत तिची मुलासोबत दोन तिच्यासोबत व्यवसायाला मदत करतात किंवा तिच्यासोबत राहतात। त्यांचं नाव आहे, एकाचं नाव आकाश, त्याचं वय 28 वर्ष, दुसरं नाव आहे पवन, त्याचं वय अंदाजन 33 वर्ष। असं करता करता आम्ही त्याचा दारूचा साठा कुठे आहे शोध घेता घेता आम्हाला काही माळ फ्रीजमध्ये मिळाला, काही माळ आम्हाला पलंगच्या दिवाण जो पलंग राहतो ना त्याच्यामध्ये काही पेट्या मिळाल्या, काही माल आम्हाला अलमारीमध्ये ज्याच्यामध्ये आपण सामान कपडे साडी वगैरे ठेवतो तिथे मिळाला। असा आम्हाला एकूण माल 180 ml आणि 90 ml देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या, त्या आम्ही एकूण 513 अशा एकूण आम्ही त्या हस्तगत केल्या। त्याच्यामध्ये तिने जो व्यवसाय केला होता त्याची तिची रक्कम आहे हे आम्हाला 500 रुपये ही रक्कम व्यवसायाची मिळाली। त्यासोबत आम्ही व्यवसायात करणारा यूज होणारा फ्रीज अलमारी आणि दिवाण ह्या सर्व सामानासह आम्ही पूर्ण जप्त करून तिथं पंचनामा करून वरिष्ठ साहेबांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कारवाई करण्यात आली। नंतर आम्ही सर्व माल घेऊन पोलीस स्टेशनला आलो, एकूण मुद्देमाल दारू घेऊन आणि दारू आणि जो सामान त्याला घेऊन एकूण 71,050 रुपये असा आम्ही एकूण मुद्देमाल हस्तगत केला आणि पुढील कारवाई चालू आहे। हां, 8 अटक आरोपीच्याकडे आम्हाला पहिले याच्या पहिले 8-10 दिवसापहिले माहिती मिळाली होती, तर आमच्या डी बी पथकांनी आमच्यासोबतच्या सहपाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे रेड केली होती। त्याच्यानंतरही येता 10 दिवसापहिले तिच्यावर बाईवर कारवाई झालेली आहे। मग पुन्हा मला माहीत पडलं की गुप्त बातम्या की पुन्हा त्यांनीच काही असं सुरू आहे म्हणून आम्ही ते सापड असून मग ही पुन्हा ही कारवाई केली। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।